केंद्रीय निवडणूक आयोगानं अखेर शिवसेनेला मशाल हे चिन्ह दिलेलं आहे आणि नाव दिलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना नेते अनिल परब आहेत. मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे आणि नाव मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे असं मिळालेलं आहे. अमितजी नावं निवडणूक आयोगाला दिली होती आणि जी चिन्ह दिली होती त्याच्यापैकी एक आम्हाला मिळालेलं आहे. परंतु बाळासाहेबांचं नाव, आम्ही पहिलं नाव दिलं होतं की शिवसेना बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव दिलं होतं शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकर ठाकरे आणि तिसरं दिलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. याच्यातलं तिसरं नाव आमचं दिलेलं आहे आणि त्यांना दोनपैकी ती नावं तशीच असल्यामुळे त्यांना बाळासाहेबांची शिवसेना असं दिलेलं आहे. हे चुकीचं आहे कारण आम्ही पहिलेच दोन मागितले होते आणि दुसरं आम्ही जे नाव मागितलं होतं शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकर ठाकरे हे नाव तर त्यांनी मागितलं नव्हतं. खरं म्हणजे ते नाव आम्हाला द्यायला हरकत नव्हती. परंतु यावरून असं दिसतंय की हा काही नॅचरल जस्टिस झालेला नाही आहे. त्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ काय करायचं ते. आपण या संदर्भात परत कोर्टात जाऊ शकतो. याबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ठरवू. कारण आपलं या ज्या पद्धतीनं पक्षपात होताना दिसून येतोय, कारण काल देखील ज्या पद्धतीनं तडकापडकी चिन्ह गोठवणं, शिवसेनेचं नाव गोठवणं आणि आज अपेक्षित असलेला निर्णय किंवा तुम्ही दिलेले पर्यायनं हे करतात थेट तिसरा पर्याय देणं हे कुठंतरी. उद्या याबाबतीत दिल्ली हायकोर्टात सुनावणी आहे, तिथे हे मुद्दे मांडले जातील. पण तुम्ही परत दिल्ली हायकोर्टात चालले या संदर्भात. ऑलरेडी गेलेलो आहे आम्ही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे